शुभ सकाळ मित्रांनो, झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसा हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय। प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयीवर नाही। नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, त्याच्यावर नाही। विसरा त्याच्या चुका, पण त्याला विसरू नका, कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही। सगळ्यांनाच सगळी सुख मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत। ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा आपला अधिकार नाही, त्यामुळे आपल्या दुःखाचं भांडवल न करता आपण त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहिले पाहिजे। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही, हीच नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही, म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो, दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असते, कुलूपाच्या तुलनेत चावी लहान असते, परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते। त्याचप्रमाणे आपले छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे मात्र नक्की। हारण्याची पर्वा कधीच करायची नाही, जिंकण्याचा मोहही कधी करायचा नाही। नशिबात असेल ते मिळेलच, पण प्रयत्न करणे सोडायचे नसते। हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य। म्हणून मनसोक्त जगा। ज्या घावातून रक्त निघत नाही समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान हवं। माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे। लोकांचं काय, लोक चुका तर देवात पण काढतात। विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही। तुम्ही चांगले कार्य करू लागले की विरोधक आपोआप तयार होतात। कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, पण त्यांचं चाक जमिनीत कधी अडकते याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते। असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही। जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि रोज नवनवीन असे सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद, धन्यवाद।